जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने हाहाकार केला असून पावसामुळे शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालंय. शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं असून असा पाऊस हा यापूर्वी कधी झाला नव्हता असं शेतकरी सांगतात. शेतातील पीक पाण्याखाली असून जनावरांचं खाद्य घास मका कडवळ सर्व शेतात सडून गेलंय. शेतकऱ्यांनी खायचं काय आणि जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आव असून उभा राहिलाय. काही शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य सुद्धा भिजून गेलंय तर शेतातलं उभं पीक पावसामुळे वाया गेलंय. अशा दुहेरी संकटात आता बळीराजा अडकला असून शासकीय मदतीची अपेक्षा करत आहेत. पाहुयात आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी तांबेवाडी येथील शेतकऱ्यांशी साधलेला हा संवाद. काय निसर्ग आणि काय सरकार, आमचं काहीच नाही राहिले हे बघा ना. हाय गेला काय, हाय हे काय उपटून टाकू, आता करू काय याच काही नाही. काही नाही, फक्त सरकारने आम्हाला मदत करावी आमची अपेक्षा आहे. बघा ही परिस्थिती कशी आज, हे बघा आमचं पाया का बघा. आज गाळ काढायचं म्हटलं, खाया काढायचं म्हटलं तर आज अशी परिस्थिती आहे. आम्ही काय केलं पाहिजे या गोष्टीवरती, सरकारने लवकरात लवकर या गोष्टीवरती निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा. शेतकरी हिताचं सरकार आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आता तुम्ही बघितली शेतीची परिस्थिती कशी आहे. आज अक्षरशः अशी परिस्थिती आहे, गुरांचं खाया काढता येत नाही, गुरांचे खाणं सडून गेले, सोयाबीन सडून गेलं, मक्का सडून गेली, घास सडले, काहीच राहिलं नाही अक्षरशः शेतकऱ्याकडे. कांद्याला बाजार भाव नाहीत. आज अशी परिस्थिती आहे का शेतकऱ्याने खायचं काय. आज गुरांना खायला घालता येत नाही, गुरांचं दूध कमी झालेत या पाण्या पावसामुळं. लोक एवढं त्रास करतायत का ते दूध डिरीवाले दूध घेत नाही, हिरवा चारा आल्यामुळं त्यांना डिग्री बसत नाही. आणि एवढा पाऊस झालाय का सगळं शेतामध्ये सगळं पाणीच पाणी आहे, जिकडे जावं तिकडे पाणीच दिसतंय. मग पाण्यामध्ये कसं काय माल यायचं, सगळं नुकसान झाली, एवढी नुकसान झाली का. रानं अख्खी उकळून गेली, पार रानं उकळून गेली. आणि जे शेतकरी आहेत ते आज उपासमारीची वेळ आलेली आहे सगळ्यांवरती. काय करायचं, खायचं काय, जगायचं कसं काय. आणि जर शेतकऱ्यांनी आणि सरकारने याचा काय विचार केला पाहिजे, काही दखल घेतली पाहिजे, दखल घेतली पाहिजे आणि मदत दिली पाहिजे. मदत तर 100% मिळाली पाहिजे, कारण शेतकरी आज खूप अडचणीत आहे. अडचणीत आहे, त्यांना विचारा. त्यांची आज यांच्याकडे जायला रस्ता नाही, त्यांचे रस्ते वाहून गेले. त्यांना आज परिस्थिती अशी, तुमच्या पाणी शिरले, घरात पाणी गेले, त्यांच्या 5-25 हजार नुकसान झालं, अन्नधान्य भिजून गेलं. आणि इतका पाऊस 25 वर्षांमध्ये कधी झाला, एवढा पाऊस झालाय पहिल्यांदाच झाला. आज आम्ही पहिल्या वेळ बघतो एवढा पाऊस झाला का, अजून कधीच नाही झाला. नानाचे मोठे झाले पण एवढा पाऊस कधीच नाही झाला. पलीकडे यांना विचारा, यांच्या घरामध्ये पाणवले जगता येत नाही, घरात एवढं पाणी झाले, भरपूर पाणी झाले, अख्खे धान्य ओले झाले, सगळं ओले झाले. शेतात पण जाता येत नाही, काहीच काम करता येत नाही.